शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 2 कोटींचा दंड लागलाय. महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनाही पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गावित यांना 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 1,75,00,000 रुपये दंडाची शिक्षा दिली. जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग कीर्ती बापना यांना 1.5 कोटीचे चेक दिले होते. मात्र हे चेक बाउन्स झाल्याने राजेंद्र गावितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा केला होता. यानंतर आता पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. आज माननीय न्यायदंडाधिकारी प्रथमभर पालघर यांनी एका चेक बाउन्सच्या केसमध्ये माननीय खासदार राजेंद्र गावित यांना 1 वर्षाची शिक्षा आणि 2.25 कोटी रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. शिक्षा देण्यापूर्वी शिक्षेविषयी दोन्ही पक्षाचं काय म्हणणं आहे हे कोर्टाने जेव्हा विचारलं तेव्हा फिर्यादी चिराग बापनातर्फे मी कोर्टाला अशी विनंती केली की आरोपी खासदारांनी रक्कम 2014 घेतली होती आणि करार करून दिला होता जमीन विकसित करण्याचा. कराराची पूर्तता केली नाही म्हणून 2017 दिवाणी कोर्टात दावा देण्यात आला. त्यामध्ये 2019 बाफना आणि गावित यांच्यामध्ये तडजोड होऊन लेखी स्वरूपात न्यायाधीशांसमोर ती तडजोड देण्यात आली आणि त्याप्रमाणे तडजोडीचा हुकूमनामा करण्यात आला. तडजोडीमध्ये 2.5 कोटी रुपयाचे 7 चेक देण्यात आले. त्यापैकी 1 चेक पास करण्यात आला आणि 6 चेक 1.5 कोटीचे त्यांनी बाउन्स केले. म्हणून 2020 1.5 कोटी रकमेच्या चेक बाउन्सच्या संदर्भात केस करण्यात आली. त्यामध्ये अंतरिम नुकसान भरपाई म्हणून आम्ही अर्ज केला तो अर्ज ते भांडले. त्यानंतर पूर्ण केस चालली, पुरावा झाला आणि अंतिम युक्तिवाद जेव्हा मागच्या महिन्यात झाला त्यानंतर त्यांनी परत दिवाणी कोर्टामध्ये एक अपील केलं की 2019 जी तडजोड केली आहे ती माझ्यावर दबाव टाकून करण्यात आली आणि मी आदिवासी आहे, माझ्या जमिनीचा व्यवहार पूर्वसंमतीशिवाय होऊ शकत नाही असे अनेक त्यांनी मुद्दे उपस्थित केले. पण शेवटी तसं करूनसुद्धा आज कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणामधून एक गोष्टीचा बोध घ्यायला पाहिजे की आदिवासी जे अशिक्षित आहेत, जे कमजोर आहेत, त्यांना कायदा कळत नाही, त्यांच्या संरक्षणासाठी शासनाने जो कायदा केला आहे त्याचा वापर एक ग्रॅज्युएट, एक मंत्री, MLA, MP राहिलेला माणूस घेऊ शकत नाही आणि सर्व केल्यानंतर तो असा बोलू शकत नाही की मी आदिवासी आहे, माझा कुठलाच व्यवहार होऊ शकत नाही, माझ्यावर दबाव आणला होता. या सर्व गोष्टी एक मंत्री, आमदार आणि खासदार राहिलेल्या श्री राजेंद्र गावित यांच्याकडून अपेक्षित नव्हतं आणि नाही.